स्वागत करतो। आजचा विषय हा आपला इकॉनॉमिक्स असणार आहे। आज आपण इकॉनॉमिक्स या विषयावर बोलणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वर्षाची राज्यसेवा पीएसआय एसटीआय एएसओ यांच्या डेट्स डिक्लेअर झालेल्या आहेत, कोणत्या तारखांना परीक्षा होतील हे सगळं आता समोर आहे आणि घोडा मैदान अगर सामने हो तो फिर हमें बहुत जोरो शोरो से तयारी करनी चाहिए। तर ती तयारी आपल्याला सगळ्यांना करायची आहे। या कोरोना काळात बरंच काही भविष्यात बदलेल असं म्हणतायत, तर काहीच बदलणार नाहीये, म्हणजे अगदी खरंच सांगतो काहीही बदलणार नाही, सगळं जसंच्या तसं राहणार आहे। पण जे बदलणार आहे ते आहे इकॉनॉमिक्स, प्रचंड बदलणार आहे। प्रचंड म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला खूपच अभ्यासाला प्रचंड वाव आहे। आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भरपूर काम लावून दिलंय अभ्यासाचं इकॉनॉमिक्स मध्ये, पॅकेज 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 योजना है ना। तर खूप छान असं सगळा हा विषय आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी खूपच चॅलेंजिंग सब्जेक्ट इकॉनॉमिक्स मानला जातो। आपण सगळेजण इकॉनॉमिक्सच्या एकंदरीत तयारीबद्दल आणि काय आहे नेमकं इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र म्हणजे हे नेमकं कसं, अर्थशास्त्र नेमकं कसं आहे आणि हाऊ टू फेस द इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्सचा नेमका अभ्यास कसा करायचा, हे सगळं आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। खूप मजेशीर आणि खूप छान आनंदी सेशन असेल, सगळ्यांनी ऐका। मोस्टली काय माहिती का की अर्थशास्त्र आपल्या आयुष्यात आलं विषय म्हणून, ते कधी आलं तर ते आलं आठवीमध्ये। आता आठवीमध्ये हा विषय आपल्या आयुष्यात आला आणि मी पण माझ्यावरून सांगतो स्वतःवरून की आठवी नववी आणि दहावी हे तीन वर्ष अतिशय कोर आणि नवं पुस्तक जे राहायचं माझं ते इकॉनॉमिक्स राहायचं। इकॉनॉमिक्सचा अभ्यासच कधी शाळेमध्ये आपण केला नाही किंवा तो करावा असं वातावरण पण शाळेने कधी दिलं नाही। मला तर असं वाटायचं हा विषय काहीतरी टाइमपास, कार्यानुभव संगीत वगैरे असे विषय असतात तसा इकॉनॉमिक्स मला वाटायचा। मात्र ज्या वेळेला इकॉनॉमिक्स हे अभ्यास म्हणून जेव्हा कळायला लागलं, इकॉनॉमिक्सचा नेमका आपल्या सगळ्या आयुष्याशी रिलेशन काय आहे इकॉनॉमिक्स, ते ज्या वेळेला कळायला लागलं त्यावेळेला समजलं की अरे हा विषय जीवनावश्यक विषय आहे, इट इज व्हेरी एसेन्शियल, आपल्याला हा विषय आला पाहिजे, कळला पाहिजे। सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला हा विषय मी सुद्धा अभ्यासायचो तर अक्षरशः असा कंटाळा यायचा की बापरे बाप, एवढी आकडेवारी आणि एवढ्या योजना, काय कंटाळा जायचा। मात्र नंतर अच्युत गोडबोले सरांचं अर्थात नावाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि अर्थात वाचल्यानंतर माझी इकॉनॉमिक्स बद्दलची भीती पळाली। मला इकॉनॉमिक्स हा विषय अर्थात पुस्तक वाचल्यानंतर प्रचंड आवडायला लागला। इकॉनॉमिक्स हा विषय मला प्रचंड आवडायला लागला आणि त्याचा मी भरपूर अभ्यास केला आणि खूप मजेशीर विषय मला हा वाटायला लागला। आता काय आहे काय लक्षात घ्या, एक इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिक्स जर आपण म्हटलं किंवा अर्थशास्त्र जर आपण म्हटलं ना, तर आपण काय म्हणतो की अर्थाचा अभ्यास करणारं शास्त्र, म्हणजे पैशाचा अभ्यास करणारं शास्त्र। तर ऍक्च्युअली पैशाचा अभ्यास करणारं हे शास्त्र नाहीये, याच्यात फक्त पैशाचा अभ्यास नाही होत, याच्यात सामाजिक राजकीय मानवी अर्थाने पैशाचा अभ्यास होतो। या तीन अँगलने इकॉनॉमिक्सचा अभ्यास याच्यात केला जातो। आता जनरली काय होतं की ज्या वेळेला आपण म्हणतो की हे जे काही इकॉनॉमिक्स आहे किंवा हा जो विषय आहे
तर ह्या विषयाला फेस करणं किंवा याची तयारी करणं स्पर्धा परीक्षांसाठी हे खूप आवश्यक आहे. कारण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपल्याला हे माहिती पाहिजे की इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे हा आपल्या एकंदरीत प्रशासकीय कारकिर्दीमध्ये खूप महत्वाचा विषय आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही समजा टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये गेलात, समजा तुम्ही अकाउंट अँड फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर गेलात, तर तुमच्यासाठी तर अति अति आवश्यक हा विषय असतो. म्हणून ह्या विषयाची जी व्याप्ती किंवा जे डेफिनेशन जे काही आहे ती डेफिनेशन आपण आधी समजून घेऊया की हा विषय नेमका कसा पुढे आला. तर आपण ते बघूयात. सगळ्यांनी स्क्रीनकडे आता बघायचंय, बोर्डवर मी काही माहिती तुमच्या समोर मांडणार आहे, ती माहिती सगळ्यांनी बघायची आहे. बघा काय होतं की मी पाचवीत ज्या वेळेला होतो ना, फिफ्थ स्टँडर्ड मध्ये, तर फिफ्थ स्टँडर्ड मध्ये मला जेव्हा वडील विचारायचे की तुला बोल तुला काय पाहिजे, है ना, तर मी माझ्या वडिलांना सांगायचो मला ना घड्याळ पाहिजे, घड्याळ. मी ज्या वेळेला वडिलांना मी सातवीत होतो आणि सातवी मध्ये स्कॉलरशिप ची परीक्षा असते की नाही, तर मग मी पाचवी मध्ये असताना पाचवीत माझ्या वडिलांनी मला प्रॉमिस केलं की जर तू फिफ्थ स्टँडर्डला स्कूलमध्ये जर पहिला वगैरे आलास तर मी तुला मनगटावरची घड्याळ घेऊन देईल. सातवी स्कॉलरशिपला होतो आणि वडील म्हटले जर तू स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुला लहान सायकल घेऊन देईल. मी पाचवीत पहिला आलो, मला घड्याळ मिळालं. मी सातवी स्कॉलरशिप पास झालो, मला लहान सायकल मिळाली. मी दहावीला होतो, दहावीला वडील म्हटले जर तू शाळेत पहिला आला तर मी तुला मोठी सायकल घेऊन देईल. मी शाळेत पहिला आलो, मला सायकल मिळाली. मी बारावीला गेलो. आता झालं काय, वडिलांनी मला ट्वेल्थ मध्ये प्रॉमिस केलं की जर तू चांगल्या मार्क्सने पास झाला तर मी तुला स्कूटी घेऊन देईल. आता वडिलांचं सुदैव माझं दुर्दैव, मी काही पहिला आलो नाही, मला काही स्कूटी मिळाली नाही, पण वडिलांनी घेऊन पण दिली नसते कारण तशी परिस्थिती नव्हती. मग असं म्हणायचं का की मी ज्या वेळेला BSc पास आउट होईल तेव्हा वडिलांना मी म्हणेल की मला मोटर बाईक पाहिजे, माझी स्वप्न, मग मी MSc पूर्ण केलं, मग मला कार पाहिजे, है की नाही. मग मी म्हणेल की ठीक आहे ना बाबा, आता मी PhDs करून टाकतो, मला आहे ना हेलिकॉप्टर्स घेऊन द्या, है ना. आता गमतीचा भाग बघा, इकडे हे जे काही आहे ना हे सगळं, यांना सोप्या भाषेत काय म्हणतात माहिती का, इकॉनॉमिक्सच्या भाषेत यांना म्हणतात बेटा गरजा. यांना काय म्हणतात, गरजा, नीड्स, की नाही, नीड्स. या सगळ्या नीड्स आहेत, या कधीही थांबणाऱ्या नाही आहेत, कधीही संपणाऱ्या नाही आहेत. ह्या अशी अशी लिस्ट जी मी लिहिली ना, अशी तुमची पण लिस्ट आहे, तर ही लिस्ट कधी संपत नाही. आणि ह्या ज्या गरजा आहेत, ज्या अनंत गरजा आहेत, ज्या संपत नाहीत, अनंत आहेत, पण ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागतो तो पैसा, की नाही. गरजा कोणत्याही असो, त्या पूर्ण करण्यासाठी पैसा लागतो. आणि तो कसा आहे, कोणी आहे का आपल्यापैकी असं की आपल्याकडे अनंत पैसा आहे बाबा, असं कोणी आहे का आपल्या ग्रुपमध्ये, असेल तर सांगा बाबा, सध्या लॉकडाऊनच्या काळात तुमची मदत होईल आम्हाला. अशक्य आहे, अनंत पैसा आहे असा अंबानी सुद्धा नाही. मग झालं काय, तर प्रत्येकाची समस्या अशी आहे की पैसा मर्यादित आहे, पैसा कसा आहे, मर्यादित. मात्र ज्या गरजा आहेत त्या मात्र अनंत आहेत. मग ह्या अनंत गरजा आणि हे जे साधन आहे, साधन गरजा पूर्ण करण्याचं म्हणजे पैसा, ते मर्यादित आहे. म्हणून इकॉनॉमिक्सची ती सुंदर डेफिनेशन तयार होते, तुम्ही ऐका ते डेफिनेशन, अनंत गरजा आणि मर्यादित साधन यांची सांगड घालणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. अनंत गरजा आणि मर्यादित साधने यांची सांगड घालणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र.
किती मस्त डेफिनेशन आहे बघा. कशी सांगायला घालते अर्थशास्त्र, मग समजा माझ्याकडे मोटर बाईक घ्यायला पैसे नाही आहेत, तरी अर्थशास्त्राने काय सोय केली, बँकेत जा, बँकेतून तुला लोन मिळेल, मग तू ईएमआय वर गाडी घेऊ शकतोस, केली अर्थशास्त्राने व्यवस्था. लक्षात घ्या, मला शेतीसाठी बियाणे वगैरे याच्यासाठी पैसे नाही आहेत, मग सर काय केलं अर्थशास्त्राने, अर्थशास्त्राने बँक तयार केली जी तुम्हाला ग्रामीण बँक आहे, जी शेतासाठी तुम्हाला कर्ज देईल. झाली ना व्यवस्था. माझ्याकडे खूप जास्त पैसे आहेत, अर्थशास्त्र म्हटलं ठीक आहे शेअर मार्केट मध्ये टाक, कुठेतरी गुंतवणूक कर, नाही काही तर सोनं घे, असं सगळं सुरू झालं की नाही. म्हणून अनंत गरजा आणि मर्यादित साधने यांची सांगड घालणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ही अर्थशास्त्राची व्याख्या आहे. मग मला सांगा, हे अर्थशास्त्र आपल्या जीवनामध्ये आलं कुठे, कुठून आलं, कसं सुरू झालं, मानवाच्या आयुष्यात ते कसं आलं? तर बघा, आपण जे आहोत, विज्ञान आपल्याला होमोसेपियन्स असं म्हणतं, विज्ञान आपल्याला होमोसेपियन्स असं म्हणतं. मग आपल्या आधी जी माणसं होती ना, आपल्या आधी कोण होतं माहिती का तुम्हाला? आपल्या आधी होमो निएंडरथल्स होते, ठीक आहे, होमो इरेक्टस होते. तर ही जी काही सगळी आपल्या पूर्वजांची यादी आहे, यांच्या काळामध्ये काही शेअर मार्केट नव्हतं की नाही, किंवा यांच्या काळामध्ये कुठल्याही पतपेढ्या नव्हत्या, अर्थमंत्री वगैरे असं काही नव्हतं की नाही. म्हणून असं समजून घ्या की या सगळ्या पूर्वजांनी त्यांच्या त्यांच्या गरजेसाठी त्यांच्या सोयीचं इकॉनॉमिक्स तयार केलं, त्यांच्या सोयीचं इकॉनॉमिक्स. मग त्यांच्या सोयीचं इकॉनॉमिक्स कसं होतं? तर त्यांच्या सोयीचं जे इकॉनॉमिक्स आहे ते त्यांच्या त्यांच्या गटापुरता मर्यादित होत, त्यांच्या गटापुरता ते मर्यादित होत. म्हणजे जर समजा अर्थतज्ञ पृथ्वीवर जे काही होऊन गेलेत आता किंवा आधी, तर हे जे इकॉनॉमिक्स आहे हे जुन्या काळापासून या अर्थतज्ञांनी डिव्हाइड केलं. कसं डिव्हाइड केलं? तर हे अर्थतज्ञ ज्यांनी इकॉनॉमिक्स हे डिव्हाइड केलं, ते असं सांगतात की खूप आधी जे काही अर्थशास्त्र होतं ते होतं प्राचीन अर्थशास्त्र सुरुवातीचं. ह्या प्राचीन अर्थशास्त्राला आपण सनातन अर्थशास्त्र असं म्हणतो. सनातन अर्थशास्त्र म्हणजे जुनं अर्थशास्त्र साध्या भाषेत, ठीक आहे. मग या सनातन अर्थशास्त्राने मानवाचं आयुष्य व्यापलं, मानवाचं आयुष्य या अर्थशास्त्रावर चालायला लागलं. मग काळानुसार, म्हणजे याला इंग्लिशमध्ये क्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणतात, मग काळानुसार काय झालं की काही लोकांनी, काही नवीन विचाराच्या लोकांनी या अर्थशास्त्रात सुधारणा केली आणि पृथ्वीवर नवीन अर्थशास्त्र वास्तव्याला आलं, ठीक आहे. ते म्हणजे नवसनातन अर्थशास्त्र. नवसनातन, पहिलं कोणतं? सनातन, क्लासिकल. हे नवसनातन म्हणजे निओ क्लासिकल. सनातन, नवसनातन, लक्षात घ्या. या नवसनातन अर्थशास्त्रानंतर भविष्य म्हणजे भूतकाळात काय झालं, तर कार्ल मार्क्स नावाचा एक विचारवंत आला आणि या मार्क्सने एक अर्थशास्त्र जगाला सांगितलं, त्याला म्हणतात मार्क्सवादी अर्थशास्त्र. त्याला म्हणतात मार्क्सवादी अर्थशास्त्र. काय होता मार्क्सवाद? मार्क्सवाद म्हणजे काय तर सोपं सांगतो. मार्क्सवाद, कार्ल मार्क्स हा असा व्यक्ती होता, असा विचारवंत होता, असा नेता होता, की कार्ल मार्क्सला चिंता होती ती गरिबांची आणि मजुरांची. कार्ल मार्क्सला चिंता होती ती गरिबांची आणि मजुरांची. मग कार्ल मार्क्स काय म्हणायचा? म्हणजे पूर्वी बघा, पूर्वी राजाचं गुलाम असणं किंवा पूर्वी राजाकडे काम करणं किंवा राजाश्रय असणं
या गोष्टीला प्रचंड महत्व होतं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेच्या लोकांमध्ये समजच असा होता, त्या लोकांची धारणाच अशी होती की राजा म्हणजे देव, आणि राजा जे वागणूक देईल, राजा जे करेल ती देवाची मर्जी, अशी जुन्या काळामध्ये लोकांची समज होती. हा जो समज आहे, हा समज मोडून काढला तो कार्ल मार्क्स नावाच्या व्यक्तीने. कार्ल मार्क्सने राजांना, श्रीमंतांना सगळ्यांची कानशिल ही मोकळी केली. कार्ल मार्क्स म्हणाला की ज्याच्याकडे प्रचंड संपत्ती आहे त्याने त्या संपत्ती मधून विशिष्ट भाग हा गरिबांना दिला पाहिजे. खरा राजा तोच जो गरीब आणि मजूर यांची काळजी करतो. आणि आजही बघा तुम्ही, आजही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांची मानसिकता हीच झाली की आपला जो राजा आहे, आपला जो पंतप्रधान आहे, यांनी सर्वात आधी गरीब आणि मजूर यांचा विचार करायला हवा. हा आहे मार्क्सवाद, लक्षात घ्या. मग मार्क्सवादानंतर नवीन युग, ज्याला आपण 18व्या 19व्या शतकाचं जे काही युग आहे, नवीन युगामध्ये इकॉनॉमिक्स पण बदलायला लागलं. देशांनी सीमा ओलांडल्या एकमेकांच्या, इकडे तिकडे प्रवास सुरू झाला, व्यापार सुरू झाला. आणि या सगळ्या काळामध्ये ऍडम स्मिथ नावाच्या व्यक्तीने जगाला नवीन अर्थशास्त्र दिलं, ज्याला आपण म्हणतो मॉडर्न इकॉनॉमिक्स, म्हणजेच आधुनिक अर्थशास्त्र. मॉडर्न इकॉनॉमिक्स म्हणजेच आधुनिक अर्थशास्त्र. मग हे अर्थशास्त्र काय करतं? तर मर्यादित शब्दात जर बोलायचं झालं बेटा, तर अर्थशास्त्र हे वस्तूंची किंमत, मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये मानवी श्रम जोडतं. मानवी श्रम, मग तो मानवी श्रमाचा जो सिद्धांत आहे तो क्लासिकल इकॉनॉमिक्स मध्ये मांडला गेला, म्हणजे सनातन अर्थशास्त्र. आणि या क्लासिकल अर्थशास्त्रामध्ये, म्हणजे क्लासिकल अर्थशास्त्रामध्ये किंवा न्यू क्लासिकल अर्थशास्त्रामध्ये किंवा आधुनिक मध्ये हा जो काही विचार पेरला गेला, तर ह्या विचाराचा बेसच ऍडम स्मिथ याने पकडला. म्हणून ऍडम स्मिथने नवीन इकॉनॉमिक जगाला दिलं. म्हणून फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ऍडम स्मिथला ओळखलं जातं. फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणून ऍडम स्मिथला ओळखलं जातं. तर तुम्ही बघा, आपल्याकडे चाणक्य, आर्य चाणक्य यांना आपण खूप मानतो, है की नाही? म्हणजे चाणक्य नीती वगैरे आपण वाचतो, किंवा चाणक्यांचे जे काही लेसन्स आहेत तर आपण असं वाचलेलं तुम्ही असेल, किंवा असं दिलेलं आहे की चाणक्याने सुद्धा अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला. तर मित्रांनो, चाणक्यांनी जो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला आहे तो प्युअर इकॉनॉमिक्स नाही आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ हा प्युअर इकॉनॉमिक्स नाही आहे. त्यांनी राज्यकर्त्यासाठी अर्थशास्त्र असं त्यांचं लेखन होतं. म्हणजे एखाद्या राजाने राज्य टिकवण्यासाठी आणि स्वतःचा जो काही हे आहे, म्हणजे राजवैभव वाढवण्यासाठी किंवा स्वतःचं राज्य विस्तारित करण्यासाठी, विकसित करण्यासाठी राजाने कसा अर्थव्यवहार सांभाळावा हे त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं की नाही? म्हणजे नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही, असं जे काही शपथ त्यांनी घेतली होती त्या शपथेचा बेस हा पॉलिटिकल होता. म्हणून पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट म्हणून मी सुद्धा चाणक्यांना प्रचंड मानतो. त्यांनी वेगळी दिशा ही राज्यकर्त्यांना इकॉनॉमिक्स मध्ये दिलेली आहे. कौटिल्य हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कौटिल्य एक मोठे अर्थतज्ञ इसवीसनपूर्व 350 जवळपास होऊन गेले. तर कौटिल्यांनी सुद्धा हेच सांगितलं. त्यानंतर प्लेटो आणि अरिस्टॉटल हे एकमेकांचे गुरु आणि शिष्य. प्लेटो अरिस्टॉटल यांनी सुद्धा प्रचंड मत ही इकॉनॉमिक्स बद्दल मांडलेली आहे. म्हणून अरिस्टॉटलचं एक पुस्तक आहे ज्याचं नाव पॉलिटिक्स असं आहे. या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राबद्दल त्याने भरपूर लिहून ठेवलेलं आहे. आणि नवीन युग किंवा नवीन जग जे आहे, नवीन जगाला अर्थशास्त्र प्रबळ होण्यामध्ये कारण असं ठरलं ते म्हणजे ही जी पूर्वेकडची राष्ट्र
होती यांच्या तुलनेत पश्चिमेकडची राष्ट्र ही आर्थिक दृष्ट्या विचार करत होती. पश्चिमेकडची राष्ट्र ही आर्थिक दृष्ट्या पुढे जाण्यासाठी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनासाठी ती काम करत होती, विज्ञानात काम करत होती. म्हणून बघा तुम्ही की आजही आपण म्हणतो की पश्चिमेकडचे देश आपल्यापेक्षा 400 वर्ष पुढे आहे, तर ते खरं आहे. झालं असं की 1492 मध्ये कोलंबसने नव्या जगाचा शोध लावला, अर्थातच अमेरिकेचा शोध लावला. आता युरोप, आशिया यांच्या सोबत व्यापारामध्ये अमेरिका सुद्धा समाविष्ट झाली. युरोपियन देशांनी व्यापार करता करता कित्येक सत्ता हस्तगत केल्या, आणि संपत्ती म्हणजे व्यापार आणि व्यापार म्हणजे संपत्ती एवढीच धारणा त्या व्यापारवादांच्या मुळाशी राहिली. आणि व्यापार करत करत ते राज्यकर्ते बनत गेले, आणि राज्यकर्ते बनण्याचा उद्देशच होता तो म्हणजे फक्त व्यापार. आता 1800 शतक जे होतं ते इकॉनॉमिक्स मधलं प्रचंड महत्वपूर्ण इकॉनॉमिक्स मधलं 1800 शतक आहे. जेव्हा 1776 उजाडलं तेव्हा अमेरिकेमध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरू होता, युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होती, फ्रेंचमध्ये राज्यक्रांती होती, आणि स्कॉटिश जन्माने स्कॉटिश असलेला अर्थतज्ञ ऍडम स्मिथ याने अशा काळात ग्रंथ लिहिला. बघा समजून घ्या, तो काळ असा होता की ज्या वेळेला अमेरिका अमेरिका म्हणजे जो खूप मोठा देश, मोठी सत्ता, अमेरिका स्वातंत्र्याच्या लढ्यात गुंतलेली होती, लक्षात घ्या. फ्रेंच मध्ये राज्यक्रांती होती की नाही. आता या दोन वेगवेगळ्या सत्ता जेव्हा दोन वेगवेगळ्या संघर्षांमध्ये अडकून पडलेल्या आहेत, ह्या काळात ऍडम स्मिथने अभ्यासपूर्ण असा एक ग्रंथ लिहिला, आणि त्या ग्रंथाचं नाव होतं वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक ऍडम स्मिथने लिहिलं, हा ग्रंथ त्याने लिहिला जो जगप्रसिद्ध झाला. कारण ह्या पुस्तकामुळे, या पुस्तकात इतक्या प्रचंड आर्थिक संकल्पना त्याने दिलेल्या होत्या की भांडवलशाही बाजारपेठांची समीकरण याच्यामुळे बदलायला लागली. आणि मग भांडवलशाही अर्थव्यवस्था या ऍडम स्मिथच्या ग्रंथाच्या बळावर मोठ्या झाल्या, उभ्या राहिल्या. बाजारपेठांचं नियंत्रण हे कसं असावं, काय नाही, याच्याबद्दल त्याने प्रचंड माहिती दिली. त्यानंतर भरपूर बेटा अर्थतज्ञ येऊन गेले, जीन बाप्टिस्ट असतील, थॉमस माल्थस असतील, जॉन स्टुअर्ट मिल असेल, यांनी प्रचंड योगदान दिलं. मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळा होता तो म्हणजे कार्ल मार्क्स. या सगळ्यांपेक्षा वेगळा होता तो कार्ल मार्क्स. आता कार्ल मार्क्सने असं सांगितलं की उत्पादकाचा जो नफा आहे, प्रॉफिट, आणि कामगाराचं जे श्रम आहे यांचं नातं असलं पाहिजे. म्हणजे नफ्याशी कामगार जोडला पाहिजे, मजूर मजुरी या शब्दाशी कामगारला जोडू नका, तो नफ्याशी जोडा. आणि मग त्या सिद्धांताला कार्ल मार्क्सचा थेअरी ऑफ सरप्लस असं म्हणतात. त्या सिद्धांताला थेअरी ऑफ सरप्लस असं म्हटलं जातं. मग कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार दास कॅपिटल ग्रंथ त्याने जो लिहिला, दास कॅपिटल, बघा पुस्तकांची नावं विचारली जातात, ऍडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन, कार्ल मार्क्स